हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण नुकतीच एमपीएससी गट क पूर्व परीक्षा जी झालेली आहे तर त्याचे जे आन्सर्स आहेत तर ते आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आलेले आहे, ते भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम, आसाममध्ये आहे. ओके, याच्यामध्ये थोडंसं लॉजिक तुम्ही असं पण लावू शकतात की राजीव गांधी यांचं नाव बदलण्याचं काम जे आहे तर ते भाजप शासित राज्यातच होऊ शकतं, म्हणून आंध्र प्रदेश तर येणार नाही. ओके, उरले कर्नाटक, उत्तराखंड आणि आसाम. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही आणखी थोडंसं लॉजिक लावलं असतं तर त्याच्यामध्ये असं दिसून येईल हेमंत विश्व शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत तर ते थोडेसे गांधी परिवाराच्या थोडेसे विरुद्ध आहेत, पण त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हे लॉजिक लावू शकत होतात, पण तरी पण ठीक आहे, त्याचं उत्तर आहे ती. दोन, अमृत सरोवर हे कशाशी संबंधित आहे? तर अमृत सरोवर हे जलसंधारण म्हणजे वॉटर कन्झर्वेशनशी संबंधित आहे, याचं उत्तर आहे एक. तीन, ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन म्हणजे GODT या संस्थेच्या अहवालानुसार अवयवदान व प्रत्यारोपणामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा जगात हा तिसरा क्रमांक लागतो. पुढचा चौथा प्रश्न आहे की युविका हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? हा कार्यक्रम कोण आयोजित करतं? तर हा कार्यक्रम आयोजित करतं इस्रो. ओके, भारतीय अंतराळ संशोधन संघटना. आन्सर तीन. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर याचं उत्तर आहे चार, सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत, नवीन उपाध्यक्ष बनलेले आहेत. पाच. सहा, पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑपरेशन रेड रोज ही मोहीम सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक सात, 2021 ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे धनुष. चार, धनुषला उत्कृष्ट म्हणजे बेस्ट ऍक्टर इन मेल कॅटेगरी ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. दिल्लीची एक योजना विचारलेली आहे की मुख्यमंत्री तीर्थ योजना, ही थोडीशी आउट ऑफ द बॉक्स होती, म्हणजे एवढे योजना काही लक्षात ठेवू शकत नाही आपण, त्याच्यात महाराष्ट्राच्या आणि केंद्र शासनाच्या वेगळ्या, ही आता दिल्ली सरकारची म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी लागू केलेली, म्हणून ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर ठीक आहे, त्यांनी स्किप केलं तरी चाललं असतं. याच्यामध्ये विचारले की कुठली करेक्ट आन्सर्स आहेत. ए, विधानामध्ये दिलेले, ही योजना 2018 सुरू झाली, बरोबर. यात भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो? तर नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? कारण की दिल्ली सरकारने केलेले आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की जे एनसीआर रिजनमध्ये किंवा दिल्ली रिजनमध्ये राहतात तेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, म्हणून बी हे येणार नाही. तर बी हे चुकीचं आहे. जर तुम्ही बी जर कॅन्सल केलं तरी तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातात, हे कॅन्सल करा, हे कॅन्सल करा आणि हे कॅन्सल करा, उरलं दोन, म्हणजे आलं तुमचं ऑप्शन. ओके, ऑप्शन नंबर दोन. नऊ, योग्य विधाने ओळखायला लावलेले. पहिली भारत मध्य आशिया शिखर परिषद January 2022 आयोजित करण्यात आली. तजाकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्य या शिखर परिषदेत उपस्थित होती. तर हो, दोन्ही बरोबर आहेत, ही दोन्ही उपस्थित होती. दहा, 2022 प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण आहेत? तर ते आहेत प्रोफेसर DP धर, म्हणजे दीपक धर. बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोणी केलेले आहे? तर निम्सदाई पूर्जा यांनी हे लेखन केलेलं आहे. टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेम्समध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ती आहे एक, अवनी लेखरा. पुढचं, इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर एस स्वामीनाथ हे इस्रोचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर रिमूव्ह लॉज दॅट हार्म अँड क्रिएट लॉज दॅट इम्पॉवर ही कशाची थीम आहे? तर ही थीम आहे झिरो डिस्क्रिमिनेशन डेची. कशाची थीम आहे? तर झिरो डिस्क्रिमिनेशन डेची. समजलं तुम्हाला? पुढे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे? तर ही आहे चार, जिव्हाळा योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढे, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता -- यांच्याकडे असते. इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि राज्यपालमध्ये, पण जर तुम्हाला 154 कलम माहिती असेल तर तिथे राज्यपालांचा उल्लेख आहे, म्हणून आन्सर तीन येतो. 17 बघूया, कोणत्या घटना दुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्य यादीत समाविष्ट केलेले आहे? तर याचं उत्तर आहे चार, 86 घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य यादीत हे 11 जे आहे तर ते सामील करण्यात आलेलं आहे. रिट संबंधी प्रश्न आहे, योग्य जोड्या लावायचे आहेत तर ते बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय असतं? चार, अटकेची कायदेशीरता तपासणी म्हणजे एच चार कुठे आहे? एक आणि दोन मध्ये. ओके, पुढे बघूया, परमादेश म्हणजे काय? अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. बीच तीन आहे, म्हणजे याचं उत्तर आहे दोन. ओके, दोन हे याचं आन्सर येतं.
म्हणजे बाकीचे पण आपल्याला तपासण्याची गरज पडली नाही. 19 मध्ये म्हटलेला आहे, प्रश्न 19 मध्ये काय म्हटले की कलम 43E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाले नसेल तर डॅश डॅश 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील. तर याचं उत्तर आहे 3. तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकांपासून ती पुढील 5 वर्षांसाठी अस्तित्वात राहणार आहे. हा एक सिंपल प्रश्न होता की कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर याचं उत्तर आहे 3. स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, हा थोडासा फॅक्च्युअल टाइप मध्ये होता, हा स्किप केला असता तरी चालला असता. की भाग 17, 10, 15, 16, 17 मध्ये 9 कलम कोणते आहेत. तर याचं उत्तर आहे 343 ते 351 म्हणजेच चौथा पर्याय. भारताची संविधान सभेची मागणी कधी मान्य करण्यात आली. तर याचं उत्तर आहे 3. 1940 मध्येच मान्य करण्यात आलेली होती, परंतु ते मिशन पाठवत नव्हते लवकर, म्हणजे प्रोसेस करत नव्हते, म्हणून नंतर आंदोलन करावं लागलं. म्हणून काही विद्यार्थ्यांना 1942 वाटलं असेल, पण 1942 नाही, त्याचा आन्सर 40 असणार आहे. याच्यामध्ये विचारलेलं आहे की किती गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर आपल्याला माहिती आहे 3 गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. आपण थोडासा अवघड नाही म्हणू शकत, पण घटना दुरुस्तीचा प्रश्न होता की देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालता येतात अशी कुठली घटना दुरुस्ती. तर याचं उत्तर आहे 2. 16 घटना दुरुस्ती आहे. ओके. 25. खालीलपैकी कोणते ग्रामसेवकाचे काम नाही, ग्रामसेवकाचे कुठले काम नाही. तर ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे हे काम आहे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे हे पण आहे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे हे पण बरोबर आहे. म्हणजेच याचं उत्तर येईल 4, कोणतेही नाही. 26 आहे, लोकांना राजकीय शिक्षण मिळावे म्हणून या उद्देशाने कुठली संस्था स्थापन करण्यात आली. तर याचं उत्तर आहे 2. सार्वजनिक सभा ही स्थापन करण्यात आलेली आहे. हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता आणि याच्यामध्ये थोडंसं आत उत्तर बदलू शकतं किंवा याचं उत्तर जे आहे तर ते 4 येतं. वरीलपैकी सर्वच याचं उत्तर येतं की असहकार चळवळी बरोबरच हा एक शब्द आल्यामुळे ना इथं या प्रश्नाचं स्वरूप बदलून जातं. महात्मा गांधीजींनी कोणता कार्यक्रम हाती घेतलेला होता, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम वेअर स्टार्टेड बाय महात्मा गांधी विथ नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, विथ म्हणजे नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट सोबत पॅरेलरली कुठला कार्यक्रम चालू केलेला होता. तर हे सर्व कार्यक्रम त्यांनी चालू केलेले होते. असं विचारलं असेल की असहकार चळवळीमध्ये काय होतं, तर त्यावेळी उत्तर मात्र वेगळं असू शकतं. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 4, वरीलपैकी सर्व बरोबर. 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. काही लोकांनी बंगालचं बघून देवेंद्रनाथ टागोर किंवा रवींद्रनाथ टागोर असं उत्तर दिलं असेल, पण देवेंद्रनाथ टागोर येणार नाही कारण की ते आधीच त्यांचं निधन झालेलं होतं, ते थोडेसे एज होते. रवींद्रनाथ टागोर हे येऊ शकत होतं परंतु ते नव्हते. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण करण्याचा पण प्रयत्न केला असेल का, कारण की जयप्रकाश नारायणनी खूप मोठी विद्यार्थी चळवळ उभी केलेली होती, म्हणून तुम्ही त्यांचा पण आन्सर करू शकत होते, परंतु त्यांचा काही संबंध नाही, पंडित नेहरूच याचा आन्सर असणार आहे. 29 नंबरचा हा एक सगळ्यात सिंपल प्रश्न होता की खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायचे होते. पहिल्या वाक्यावरून समजून जातं की मराठीतील पहिले पत्रकार कोणते आहेत, की बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन 3. हा पण एक सिंपल प्रश्न होता की अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण, तर आनंदीबाई जोशी. 2. आपण लेटेस्ट प्रश्न आहे की जो खूप वेळा कंबाईन मध्ये आलेला आहे, 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा उठाव कुठे झाला, तर तो सुपेत झाला. काही विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत पुणे केलेलं होतं, तर त्यांनी ही मिस्टेक आता करेक्ट केलेली असेल. तर त्याचं उत्तर आहे 3, सुपे. आपण एक सिंपल प्रश्न होता जोड्या लावामधला, तर कोल्हापूरचे चिमा साहेब आणि जमखिंडीचे अप्पासाहेब पटवर्धन याच्यावरून सुद्धा आपल्याला जोड्या मिळतात की एचं दोन ठिकाणी मिळतं आणि बीचं 1, म्हणजे काय, याचं उत्तर आहे 2. समजलं तुम्हाला, म्हणजे औरंगाबादचे फिदा अली आणि नरगुंदचे बाबासाहेब भावे. हा एक महत्वाचा प्रश्न होता की याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चुक्या करून टाकल्या की मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केलेले होते. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युज झालं, एक आहे डेकन राईट्स कमिशन आणि दुसरं आहे ते डेकन ऍग्रिकल्चर कमिशन. तर याचं उत्तर आहे डेकन राईट्स कमिशन. तर दंग्यांची दंगे का झाले याची चौकशी करण्यासाठी डेकन राईट्स कमिशन याची स्थापना करण्यात आली आणि त्यांनी दी डेकन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा तयार करावा अशी शिफारस केलेली होती. म्हणून तो जो तयार कायदा तयार करण्यात आला हे दंगे शांत करण्यासाठी, त्याचं नाव होतं द डेकन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. मग लोकांनी हे ऍग्रिकल्चर म्हणून हा ऑप्शन केलेला होता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, परंतु याचं जे उत्तर आहे द डेकन राईट्स कमिशन हे आहे. 33-2 उत्तर आहे. पुढे 34. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले, तर याचं उत्तर आहे लखनौ. काही विद्यार्थ्यांनी सुरत अधिवेशन केलं. सुरत अधिवेशन का केलं की त्यांना असं वाटलं, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी प्रश्न पूर्ण वाचला नाही, तर त्यांना असं वाटलं की कोणत्या राष्ट्रीय सभेत हे गट 2
तुटलेत म्हणजे बाजूला झालेत, तर त्याचं उत्तर आहे एक सुरत अधिवेशन होतं. तर सुरत अधिवेशन खूप साऱ्या लोकांनी केलेलं होतं, परंतु ज्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचला असेल त्यांना कळालं असेल त्याचं उत्तर लखनौ अधिवेशन आहे. हा एक थोडा वेगळा प्रश्न होता की ज्याचं उत्तर तुम्ही थोडंसं लॉजिकल देऊ शकत होता, किंवा ज्यांना हे जरी माहिती असेल एक व्यक्ती तरी याच्यावरून उत्तर येऊ शकतं. एक आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, हे फार आधीच यांचं निधन झालेलं होतं आणि भारत सेवक समाजाशी यांचा काही संबंध नाही, म्हणून डी जर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट केला, इथून डी काढून टाकला, तरी तुम्हाला ऑप्शन मिळून जातं की ए बी सी हे याचं उत्तर येऊ शकतं. पण तरीही आयोगाचं काय उत्तर येतं त्याविषयी आपल्याला थांबावं लागणार आहे, हे थोडेसे आपण संदिग्ध कॅटेगरीमध्ये टाकलं तरी चालणार आहे. हा एक एकदम सिंपल प्रश्न होता की नारायण मेघाजी लोंगंडे यांच्याशी संबंधित विधाने बरोबर कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा. जर तुम्ही डी जर ऑप्शन इलिमिनेट केला की महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना, जसं मी इथं डी इलिमिनेट केलं तर डी इलिमिनेट केला, तर मला दोन हा पर्याय व्यवस्थित मिळतो. कारण की ते कामगार चळवळीचे जनक आहे हे माहिती आहे, 1994 मध्ये बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना केली ते पण माहिती आहे, ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब पण मिळालेला आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे दोन ए बी सी. 37 नंबरचं, कोणत्या समाज सुधारकांनी विद्वेषी विवाह केलेला आहे. बघा दोन समाज सुधारक होते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक आहे थोंडो केशव कर्वे आणि दुसरे कोणते होते तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 38, ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण म्हणजे डी इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय. एकदम सिंपल प्रश्न होता, इथं राज शब्द आलेला आहे, राज शब्द आलेले इथं आलेले सुधारणा. ब्रिटिश काही एवढं काही म्हणजे खुद्दार नव्हते की जे आपल्यासाठी चांगलं काम करून जातील, तर त्यांनी काही चांगलं काम केलेलं नाही जास्त, म्हणून आपण हे सी आणि डी जर इलिमिनेट केलं तर आपल्याला ए आणि बी हा पर्याय मिळतो, म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. 39, 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर याचं उत्तर आहे 3 सयाजीराव गायकवाड. आणि मला तुम्ही हे सांगा की 1920 मध्ये ही जी परिषद झाली होती तर याचे अध्यक्ष कोण होते, ओके, तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 40, पुन्हा जोड्या लावा, एकदम सिंपल प्रश्न होता की म्हणजे जॅक्सनचा कोण कोणी केला, तर अनंत कानोरे. अभिनव भारत कोण आहे, विदा सावरकर. आयनेस्ट कोण कोणी केला, तर हे आणि मदनलाल धिंगरा यांनी केलं. बघा एच चार एकाच ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर मिळून जातो. हा थोडासा वेगळा प्रश्न होता, थोडस लॉजिक जर लावलं असतं तर सातारा हे त्याचं उत्तर येऊ शकतं, ओके. 2011 जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर आपल्याला जास्त आढळेल, तर याचं उत्तर आहे सातारा. आपण एक महत्वाचा प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागू आहेत, तर याचं उत्तर आहे मिझोरम. मिझोरम या राज्याच्या सीमा दोन देशांशी लागून आहेत, इकडीकडे बांगलादेश आहे आणि दुसरीकडे आपल्याला म्यानमार बघायला मिळतं, ठीक आहे. 43, याची पण ज्यांना ट्रिक माहिती असेल त्यांनी इझिली उत्तर दिले असेल की कसा आम्ही हसतो अशी एक ट्रिक आहे, म्हणून याचं उत्तर आहे एक कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. पुढे, भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे, ओके, ट्रॉम्प कधी सुरू करण्यात आली, तर 1925 मध्ये सुरू करण्यात आली, सगळीकडे सेम दिलेलं आहे, पण मुंबई कुर्ला इथे हे सुरू करण्यात आलेली होती, हे उत्तर आहे. हा थोडासा ज्योग्राफिकल टाइप क्वेश्चन होता, म्हणजे महत्वाचा एक प्रश्न होता की 1 इंच एअर प्रेशर म्हणजे किती, तर त्याचं उत्तर आहे 34 मिलीबार, याचं उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हा डॅश डॅश नावाने ओळखला जातो, तर याचं उत्तर आहे एक वाडी रत्नागिरी, एक उत्तर आहे. 47, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्यास लागू आहेत, तर याचं उत्तर आहे 3, 7 जिल्ह्यांना या सीमा लागून आहेत. 48, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही, तर तो पुण्याकडील दौंड इथून जात नाही, म्हणून याचं उत्तर आहे 2. हा एकदम सिंपल प्रश्न आहे की अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आपल्याला आढळते, तर याचं उत्तर आहे 3, सातपुडा पर्वतरांगेत हे आपल्याला आढळते, ओके. 50 जे आहे तर ते उत्तर दोन्ही विधानं बरोबर आहेत की भारतीय मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 उत्तर अक्षवृत्तांच्या पट्ट्यात जेट वायूंचे अस्तित्व कारणीभूत आहे आणि भारताचा भूखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे, दोन्ही विधाने बरोबर आहेत 3. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे, तर सिंपल उत्तर होतं राजस्थान, या राज्याचे सगळ्यात जास्त आहे. पुढे, महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होते, तर 1 आहे 4 सालाबर्डीचं नागपूर, 1 चं 4 याच्यावरून लगेच आपलं आन्सर निघत आहे 4 क्रमांक, तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढे, हा एक महत्वाचा प्रश्न होता की औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते, तर याचं उत्तर आहे 2, बीड आणि हिंगोली. जर तुम्ही आप्पा हातनोरेचं क्वेश्चन अनालिसिसचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं बघा, औरंगाबाद जिल्ह्याविषयी माहिती देताना की बीड हा सर्वात मोठा आहे आणि हिंगोली सर्वात लहान आहे, तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकत होता. 54 मध्ये विचारलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे, तर त्याचं उत्तर आहे माळढोक या पक्षासाठी प्रसिद्ध आहे.
हे लोह पोलाद उद्योगावर आता कंबाईन मध्ये सुद्धा प्रश्न येऊन गेला होता. मग ज्यांनी कंबाईनचं अनालिसिस केलं असेल, कंबाईनच्या प्रश्नांचं अनालिसिस केलं असेल, तर त्यांना या प्रश्नाचं इझिली उत्तर देता येणार आहे. दुर्गापूर, दुर्गापूर म्हटल्यानंतर दुर्गा वगैरे पूजा कुठे केली जाते असं जर तुम्ही लॉजिक लावलं तर ती पश्चिम बंगालमध्ये केली जाते. बीचं आहे 3, तर याचं उत्तर आहे 2. बोकोरो आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर बीचं 3 आहे. रूरकेला आपल्याला कुठं बघायला मिळतं? ओडिसामध्ये. आणि भद्रावती कुठं बघायला मिळतं? कर्नाटकमध्ये. तर याचं उत्तर आहे 2, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्याच्याविषयी थोडीशी संदिग्ध कधी कधी निर्माण होऊ शकते, पण तरी पण याचा आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये जर आपण डी जे विधान बघितलं ना की केंद्र सरकारकडनं जीएसटीचा वाटा, तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा अजित पवार नेहमी कंप्लेंट करायचे की आमचे जीएसटीचे पैसे आलेले नाही, जीएसटीचे पैसे आलेले नाही. तर जीएसटीचे पैसे जे केंद्र सरकारकडनं येतात तर ते त्यांचे महसूल प्राप्तीमध्ये येतात. ओके, राज्याच्या महसूल प्राप्तीमध्ये येतात. मग हे भांडवली प्राप्तीमध्ये येत नाही. म्हणून जर आपण डी जर ऑप्शन इलिमिनेट केला, बघा डी डी आणि डी, तर आपल्याला उत्तर मिळतं ए बी सी, हे आपल्याला उत्तर मिळतं. 57, 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती, हे विधान अत्यंत बरोबर आहे. 2011 जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73%, तर हे चुकीचं आहे, तर 74% आहे, 74.06 असं काहीतरी आहे, पण 74% म्हणून चुकीचं आहे. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी अनुकूल राहिले, हे पण चुकीचं आहे. मग आपल्याला विचारले की असत्य विधान कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे 3, बी आणि सी, हे असत्य विधान आहे. 59, की गरिबीच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली होती, तर याचं उत्तर आहे डी, रंगराजन समिती स्थापन करण्यात आली होती आणि याने 2014 मध्ये आपला अहवाल दिलेला होता. ओके, त्याच्या आधी जी सुरेश तेंडुलकर समिती होती त्याने रिपोर्ट दिला आणि त्याने भारतात खूप सारी गरिबी सांगितली, तर त्या रिपोर्टचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी सी रंगराजन समितीची स्थापना करण्यात आलेली होती. आता 60 जो प्रश्न आहे ना, तर तो माझ्या दृष्टिकोनातून थोडासा संदिग्ध आहे, त्याच्या उत्तरविषयी प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देऊ शकतो तुम्हाला, याचं उत्तर काढण्याचा आपण प्रयत्न करूया. सार्वजनिक स्वास्थ्य तर येणार नाही, डी काढून टाकतो मी. ओके, इथून डी काढून टाकला, तर माझ्याकडे 3 पर्याय उरले, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक कर्ज. आता मेन मुद्दा माझा सार्वजनिक कर्जाविषयी की सार्वजनिक कर्ज हा फायनान्स डिपार्टमेंटमध्ये येतो का नाही, तर तो एक महत्वाचा प्रश्न आहे. पण तरी पण खूप सारे एक्सपर्ट याचं उत्तर 3 देत आहेत, मग आपण पण 3 देऊया. पण तरी पण आपण आयोगाच्या आन्सर कीमध्ये काय उत्तर चेंज येतं तर हे आपण बघणार आहोत. 61, एकदम सिंपल प्रश्न होता की 1959 मध्ये ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते त्यांचे मूल्य ठेव किती होती, तर ती 50 कोटी होती. ओके, हा एक महत्वाचा प्रश्न आहे की याच्या आपण थोडासा कॉमन जनरलचा प्रश्न आहे, तर हे पण आपण थोडस याच्यामध्ये आपल्याला आयोगाच्या आन्सर की काय येते हे बघावं लागेल, तरी पण आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालील पैकी कोणते कारण असते, तर वित्तीय गैरव्यवस्था येणार नाही कारण की हे आरबीआय कंट्रोल करते, म्हणून नाणे बाजारात वित्तीय गैरव्यवस्था येणार नाही. असंघटित क्षेत्राची उपस्थिती, हे पण नाही येणार. रोख रकमेची वाढती मागणी, हे नाही येणार. तर याचं मोस्ट प्रॉबेबली उत्तर जे आहे ना, एक आहे अपुरी बचत, हे उत्तर आहे. हा एकदम सिंपल प्रश्न होता की रेपो दर म्हणजे काय. रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना जे कर्ज देते त्यालाच आपण रेपो रेट म्हणतो. सध्या न्यूजमध्ये आहे मॉनिटरी पॉलिसी, तर मॉनिटरी पॉलिसी धोरण कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात, तर 4, भारतीय रिझर्व्ह बँक. एकदम सिंपल आहे. FRBM कायद्याविषयी तर कुठल्या परीक्षेत प्रश्न आला नसेल, मला ती परीक्षा दाखवून देतो मी. प्रत्येक परीक्षेत FRBM कायद्याविषयी जे आहेत तर ते प्रश्न आलेले आहेत, म्हणून 65 आन्सर जे आहे तर ते 4 असणार आहे. काही विद्यार्थ्यांनी 2003 दिलं, बघा 2003 मध्ये हा कायदा पारित झाला, परंतु इथं काय विचारले की कधीपासून लागू करण्यात आला, कमेंट्स म्हणतात त्याला, कमेन्समेंट कधीपासून झाली, ओके इफेक्ट कधीपासून झाला, तर याचा 5 जुलै 2004 पासून हा लागू झालेला आहे. 2003 ज्यांनी केले त्यांचं अजिबात सपशेल खोट आहे. 66 विचारलेलं आहे की ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दरदोईच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते, तर 2400 उष्मांकाची गरज असते, 2400 कॅलरीची गरज असते. आपण एक सिंपल प्रश्न होता की ज्याचं उत्तर तुम्ही एकदम लॉजिक लावून देऊ शकत होता, की कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती आपल्याला पुढील पैकी आढळते. द पब्लिक एक्सपेंडिचर ऑफ एनी गव्हर्नमेंट शोज द फॉलोइंग ट्रेंड, म्हणजे काय की सरकार जो बजेट खर्च करते कुठलंही शासन, मग त्याच्यात राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, मग कुठलंही असेल, मग मागील काँग्रेसचं असेल, आता नरेंद्र मोदीजींचं असेल, इंदिरा गांधीजींचं असेल, नेहरूंचं असेल, तर आपल्याला असं सांगितलेलं आहे की कुठलंही सरकार असेल, कुठलंही शासन असेल, मग त्याच्यामध्ये असं पण नाही म्हटलं की भारताचं, मग असं पण होऊ शकतं की पाकिस्तानाचं सरकार. म्हणून इथं हा जो शब्द येतो की कुठलाही एनी हा शब्द तो समजून घ्यायचा, तर याचं उत्तर काही चढ उतार बदल असणार आहे ना. असं म्हणू शकतं ना की पाकिस्तानातील सरकारने खर्च कमी केला असेल, भारतातील सरकारने वाढवला असेल. इथं एनी शब्द आलेला आहे म्हणजे समजून घ्यायचं की हा ऑल आहे. मग अशा वेळी जे उत्तर आहे तर ते बदलता येणार आहे, स्थिर येणार नाही, वाढता येणार नाही, घट्ट येणार नाही, तर याचं उत्तर आहे फ्लक्च्युएटिंग. या उत्तरात थोडीशी तफावत असू शकते, याला आयोगाचं आपल्याला बघणं गरजेचं आहे.
थोडंसं संदिग्ध, म्हणजे एवढं संदिग्ध नाही पण तरी पण कॅटेगरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. इथं नाही विचारलेलं आहे, खूप विद्यार्थ्यांनी आहे म्हणून चुकीची उत्तर दिलेली आहे. तर याचं उत्तर डी जे आहे, मोस्ट प्रॉबेबली येणार आहे की राहणीमानात सुधारणा हे लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प हा कधीपासून सुरू करण्यात आला, तर याचं उत्तर खूप ठिकाणी चार देण्यात आलेले पण अजूनही मला कन्फर्म सोर्स सापडलेले नाही की याचं उत्तर काय आहे. ओके, हा एक एकदम महत्वाचा प्रश्न होता, थोडासा लॉजिकल होता. ज्यांना आरबीआय आणि त्याची मॉनिटरी पॉलिसी माहिती असेल त्यांनी इझिली या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. तर विधान ए आणि विधान बी तर बरोबर आहे, विधान सी चुकीचं आहे. ओके, पहिले तर हा 3.5 हा आकडेवारी होती, त्याच्यानंतर त्या काळी स्वस्त चलन धोरण आपण करू शकत नव्हतो कारण की त्यावेळी महागाई जास्त होती. ओके ठीक आहे, तर हे दोन्हीच येतात, मग याचं उत्तर आहे ए आणि बी, एक उत्तर येतं. हा, जे सायन्सचे प्रश्न आहेत ना, तर ते सायन्स आणि जे ऍप्टिट्यूड रिझनिंग आहे ना, तर त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ओके, तर त्याच्या माध्यमातूनच आपल्याला करावं लागेल कारण की सायन्सचे प्रश्न थोडेसे यावेळी टफ होते आणि रिझनिंगचे सोपे होते पण त्यांना प्रॉपर एक्सप्लेनेशन करावं लागेल. म्हणूनच आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये विज्ञानाचे आणि जे रिझनिंगचे आहेत तर ते व्हिडिओ रिझनिंगचे प्रश्न कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ज्याच्यामध्ये आपण विज्ञान आणि उरलेलं रिझनिंग आहे ते कव्हर करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.